मित्रांनो स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती यावेळीच्या माध्यमाने आज आपण आदिवासी विकास विभाग पद भरती दोन हजार चोवीस साठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा या याविषयी संपूर्ण माहिती आजच्या एवढीच्या माध्यमाने आपण बघणार आहोत तर त्यासाठी नक्कीच यावढीला पूर्ण बघा तर बघा मित्रांनो आजपासून ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणि शेवटची तारीख असणार आहे दोन अकरा दोन हजार चोवीस पर्यंत रात्रीच तुम्ही बारा वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज भरू शकतात यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या पदांसाठी सहाशे पेक्षा जास्त जागांसाठी ही नवीन पद भरती आलेली मित्रांनो मागे सुद्धा या पदभरतीला सुरुवात झाली होती दोन हजार तेवीस मध्ये परंतु काही कारणास्तव ती पद भरती स्थगित करण्यात आली आणि या पद भरतीला आता नव्याने इथं सुरुवात झालेली आहे मित्रांनो दोन हजार तेवीस मध्ये सुद्धा नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यामध्ये या पदभरतीला सुरुवात झाली होती परंतु काही कारणास्तव ती पद भरती स्थगित करण्यात आली आणि पुन्हा आता नव्याने या पदभरतीला दोन हजार चोवीस मध्ये सुरुवात झालेली आहे जर तेव्हा तुम्ही अर्ज केला असाल आणि नऊशे आणि हजार रुपये पेमेंट केलं असेल मित्रांनो तर ती जी फी भरली होती ती रिफंड केली जात आहे उपलब्ध करून दिली जाते तर ती फी तुम्हाला कशी रिटर्न घ्यायची त्यावरती सपरेट व्हिडिओ आपण आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाईल किंवा चॅनल वरती व्हिडिओ तुम्हाला जाईल तो तुम्ही बघू शकता आणि तुमची फी रिफंड घेऊ शकता आता या व्हिडिओच्या माध्यमाने आपण नव्याने अर्ज कसा करायचा याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी वेबसाईटला ओपन करायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशनचं ऑप्शन आहे इथे आता आपल्याला क्लिक करायचंय इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं ऑप्शन उपलब्ध होऊन येईल इथे आपल्याला स्वतःचं पहिलं नाव टाकायचंय त्यानंतर तेच नाव तुम्हाला पुन्हा टाकायचं कन्फर्म करायचंय त्यानंतर मधलं नाव टाकायचंय त्यानंतर तेच नाव तुम्हाला कन्फर्म करायचंय पुन्हा टाकायचंय त्यानंतर लास्ट नेम म्हणजेच आडनाव नाव टाकायचंय तेच नाव तुम्हाला कन्फर्म करायचंय इथे तुम्ही पहिलं मधलं आणि शेवटचं नाव टाकल्यानंतर इथे ऑटोमॅटिकली पूर्ण नाव आपलं येऊन जाणार आहे त्यानंतर पुढे यायचं आहे त्यानंतर एक मोबाईल नंबर द्यायचाय तोच मोबाईल नंबर पुन्हा टाकायचाय कन्फर्म करायचं आहे एक ईमेल आय डी द्यायचा आहे इथे फक्त नेम टाकायचंय जसं की आपलं जसं की एक्झाम्पल तुम्हाला सांगू समजून सांगतो तुमचं जसं की अजय नाव आहे तर तुम्ही अजय ऍट द रेट जीमेल डॉट कॉम अशा स्वरूपामध्ये तुमचा असतो तर फक्त तुम्हाला इथं अजय टाकायचंय त्यानंतर ॲट द रेट ऑलरेडी इथं दिलेलं आहे डोमेन नेम तुम्हाला जे पण असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं जसं की जीमेल डॉट कॉम असेल तर जीमेल डॉट कॉम तुम्हाला इथं सिलेक्ट आहे त्यानंतर आपल्याला कन्फर्म ईमेल मध्ये पूर्ण ईमेल तुम्हाला टाकायचं जसं की अजय ऍट द रेट जीमेल डॉट कॉम या स्वरूपामध्ये तुम्हाला संपूर्ण इथं तुमचा ईमेल आयडी टाकायचा आहे वरती फक्त नेम आणि खाली जर म्हटलं तर डोमेन नेम आणि नेम म्हणजेच पूर्ण ईमेल तुम्हाला इथं आहे त्यानंतर हा जो कॅप्चा आहे हा कॅपचा इथे टाकून सेव्ह नेक्स्ट वरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा पुढील पेज अशा प्रकारचे तुमच्याकडे इथे उपलब्ध होऊन येईल इथे बघा तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर बघण्यासाठी भेटून जाईल आणि त्यासोबत तुमचा पासवर्ड इथे तुम्हाला भेटून जाईल आता याच रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्डवरती तुम्हाला इथून पुढे ॲडमिट कार्ड निकाल वगैरे सर्व तुम्हाला याच्यावरतीच बघायचे आहेत त्यामुळे हा जो रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड मिळालेला आहे तो व्यवस्थित तुम्हाला तुमचा व्यवस्थित जपून ठेवायचा आहे आणि बाकी जर म्हटलं तर तुम्हाला ईमेलवरती पण हा रजिस्ट्रेशन नंबर पासवर्ड दिला जातो आणि वरती देखील सेंड केला जातो त्यामुळे तिथून तुम्ही व्यवस्थित तो जपून ठेवा त्यानंतर पुढे बघा आपल्याला फोटो आणि सिग्नेचर इथं अपलोड करण्यासाठी इथं म्हटलेलं आहे त्याच्याविषयी काही गाईडलाइन्स दिलेल्या आहेत ते तुम्ही इथं क्लिक करून त्या गाईडलाइन्स वगैरे वाचू शकता इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे किती केबी मध्ये फोटोची सिग्नेचर ची साईज पाहिजे त्याच्याविषयी संपूर्ण माहिती इथे तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे तर त्या प्रमाणामध्ये तुम्हाला ती साईज करायची आहे आणि त्यानंतर च्यूज वरती क्लिक करून फोटो इथे अपलोड करायचा आहे त्यानंतर आय कंपंपचं ऑप्शन आहे इथे टिक करायचं आहे इथे सिग्नेचर तुम्हाला अपलोड करायचे आय कंपंपचं ऑप्शन आहे इथे तुम्हाला टिक करून घ्यायचं आहे मित्रांनो आणि त्यानंतर हे सर्व झाल्यानंतर नेक्स्ट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर मित्रांनो अजून एक महत्त्वाची माहिती देतो जर तुम्हाला हा फॉर्म व्यवस्थित भरता येत नसेल तुम्हाला आमच्या टीमकडून फॉर्म भरून घ्यायचा असेल तर इथे वरती तुम्हाला एक सत्तर चा नंबर दिसत असेल त्यावरती तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज करून आणि त्यानंतर तुम्हाला सांगायचं आदिवासी विकास विभाग पदभरतीचा आम्हाला अर्ज भरून घ्यायचा आहे त्यानंतर संपूर्ण डॉक्युमेंट लिस्ट तुम्हाला पाठवली जाईल डॉक्युमेंट लिस्ट पाठवल्यानंतर तुम्हाला वरती डॉक्युमेंट सेंड करायचे आणि घर बसल्या व्यवस्थित भरून देणार आहे मित्रांनो त्यासोबत अजून एक महत्वाची माहिती म्हणजेच आपण या पदभरतीसाठी नोट्स देखील काढलेले आहेत त्या नोट्स बद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया जसं की आपल्याला सर्वांनाच माहिती आहे या पदभरतीचा अभ्यासक्रम काय आहे यामध्ये मराठी झालं इंग्रजी झालं गणित बुद्धिमत्ता झालं या विषयांच्या सर्व नोट्स आपण उपलब्ध करून देतोय त्यासोबत चालू घडामोडी झालं आय एम पी ठीक आहे या सर्व विषयांच्या नोट्स आपण उपलब्ध करून देतोय प्रत्येक विषयाच्या नोट्स या दीड ते दोनशे पेजेसच्या सपरेट सपरेट पीडीएफ फॉर्मॅट मध्ये उपलब्ध करून देत आहोत यामध्ये मराठी झालं इंग्रजी झालं गणित बुद्धिमत्ता झालं चालू घडामोडी लेटेस्ट दोन वर्षाचं तुम्हाला दिलं जाणार आहे आणि त्यासोबत आय एम आपण यामध्ये उपलब्ध करून देतोय तर या पदभरतीच्या हेतूने तुम्ही कोणत्याही पदासाठी जरी अर्ज करत असेल तर त्याच्यासाठी या नोट्स अतिशय महत्वाच्या असणार आहे कारण यामध्ये सर्व विषयांच्या नोट्स अगदी कमी किमतीमध्ये आपण उपलब्ध करून देतोय या सर्व विषयांच्या नोट्सची प्राइस आपण फक्त ठेवलेली आहे एकशे एकोणपन्नास रुपीज जर तुम्हाला पाहिजे असेल तर एक सेपरेट नंबर देतोय इथे वरती तो नंबर तुम्ही नोट करून घ्या एक्क्याण्णव एकोणचाळीस सा चौसष्ट एकतीस नव्याण्णव बघा नंबर व्यवस्थित तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती हो तुम्हाला फोन पे गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करायचंय आणि त्यानंतर याच नंबरच्या वरती तुम्हाला फक्त स्क्रीनशॉट आहे ठीक आहे पेमेंट झाल्यानंतर फक्त व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचं आहे त्यानंतर अगदी पाच ते दहा मिनिटामध्ये या सर्व विषयांच्या नोट्स मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी आय एम पी जी के या सर्व विषयांच्या नोट्ससोबत आपल्याला टी सी एस आहे हे पेपर आपल्या आयबीपीएस नुसार होणार आहे परंतु आपल्याला प्रॅक्टिस करण्यासाठी टी सी एस पॅटर्ननुसार झालेल्या काही लेटेस्ट दहा ते पंधरा क्वेश्चन पेपर तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील कारण आयबीपीएस नुसार जर म्हटलं तर IBPS आपल्याला क्वेश्चन पेपर उपलब्ध करून देत नाही परंतु टी सी एस जी कंपनी आहे ती क्वेश्चन पेपर उपलब्ध करून देते तर या नोट्स सोबत तुम्हाला दहा ते पंधरा क्वेश्चन पेपर सुद्धा रिव्हिजन करण्यासाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहे म्हणजे तुम्हाला या चार ते पाच विषयांच्या नोट्स आणि क्वेश्चन पेपर भेटणार आहे फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये ठीक आहे तर या नंबरवरती तुम्ही लवकरात लवकर पेमेंट करून पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवू शकता त्यानंतर अगदी पाच ते दहा मिनिटामध्ये तुम्हाला या सर्व विषयांच्या नोट्स व्हॉट्सअपवरती पीडीएफ स्वरूपामध्ये सेंड केल्या जातील तर चला आता पुढे आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया तर पटकन इथे एक फोटोग्राफ आणि सिग्नेचर मी इथं अपलोड करून घेतो आणि त्यानंतर इथे आपल्याला नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारचे पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येणार आहे इथे सर्वप्रथम तुम्हाला डिव्हिजन म्हणजेच विभाग इथे निवडायचा आहे कोणत्या विभागामध्ये तुम्हाला कोणत्या पदासाठी अर्ज भरायचा आहे ते तुम्हाला इथे निवडायचं आहे जसं की ही जाहिरात मी इथे ओपन करतो आपण जाहिरातीवरती सेपरेट व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यामध्ये डिटेलमध्ये माहिती आपण ऑलरेडी उपलब्ध करून दिलेलीच आहे वरती तुम्हाला तो व्हिडिओ भेटून जाणार आहे तर बघा यामध्ये प्रत्येक विभागानुसार जागा दिलेल्या आहेत जसं की नाशिक विभागामध्ये प्रत्येक पदानुसार इथं कुठं किती जागा कोणत्या नुसार जागा आहे त्याच्याविषयी संपूर्ण काही माहिती माहिती तुम्हाला इथं उपलब्ध करून देण्यात आलेली मित्रांनो जी की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता नाशिक विभाग झाल्यानंतर पुढे ठाणे विभागाच्या जागा दिलेल्या आहेत प्रत्येक पदानुसार ते तुम्ही बघून घ्यायचे आणि त्यानंतर इथे तुम्हाला येऊन विभाग इथं निवडायचा कोणत्या विभागासाठी अर्ज भरायचा आहे जसं की इथं नाशिक विभागासाठी मला इथं अर्ज आहे तर तो विभाग मी निवडला त्यानंतर कोणत्या पदासाठी अर्ज आहे ते पद मी इथं निवडणार ठीक आहे जसं की या पदासाठी मी इथं अर्ज भरणार आहे ते हे पद निवडलं त्यानंतर इथे कॅटेगरी निवडणार अशा स्वरूपामध्ये त्यानंतर पुढे बघा आता तुम्ही जी पण कॅटेगरी आणि जे पण पद सिलेक्ट केले त्यानुसार हे जे ऑप्शन हे काही एनेबल असतील आणि काही डिसेबल असतील जसं की उदाहरणार्थ जर म्हटलं तर इथं बघा डिसेबली पर्सन इथे हे अप्लाय करू शकत नाही म्हणजे जे डिसेबल पर्सन आहे ते इथं अर्ज भरू शकत नाही कारण मी इथं सिनियर ट्रायबल डेव्हलपमेंट इन्स्पेक्टर जे पद आहेत ते सिलेक्ट केलेलं आहे अदरवाईज जर तुम्ही दुसरं इथं पद सिलेक्ट केलं जसं की हे मी पद सिलेक्ट करतो तर बघा इथे डिसेबल पर्सन सुद्धा अर्ज करू शकतात तर हे जे ऑप्शन एनेबल डिसेबल इथं होऊन जातात ठीक आहे म्हणजेच तुम्ही हे जे पद सिलेक्ट करता कॅटेगरी सिलेक्ट करता त्यानुसार काही ऑप्शन तुम्हाला इथं एनेबल डिसेबल बघण्यासाठी भेटून जातील तर हे पद मी इथं निवडतो त्यानंतर इथं कॅटेगिरी निवडतो कॅटेगरी कन्फर्म करतो त्यानंतर खाली यायचे जे पण ऑप्शन एनेबल असतील ते वाचायचे. त्याचा अर्थ समजून घ्यायचा आणि यस नो इथं तुम्हाला सिलेक्ट करायचंय आता बघा मी कॅटेगिरी आणि इथं पद सिलेक्ट केले त्यानुसार डायकली फक्त इथं जर म्हटलं तर इथं महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे का हे तुम्हाला विचारले असेल तर यस करा अदरवाईज इथं आपल्याला नो वरती क्लिक करायचंय खाली जर म्हंटल तर हे एनेबल डिसेबल नाहीये तर ऑलरेडी आपल्याला डायटली खाली हे ऑप्शन दिसत आहे तर इथे आपल्याला कॅटेगरी सर्टिफिकेट इथं याच्याविषयी माहिती विचारलेली आहे तर इथं यस वरती मी सिलेक्ट करतो त्यानंतर कॅटेगरी सर्टिफिकेटचा इथं नंबर आपल्याला टाकायचाय त्यानंतर पुढे यायचंय पुढे आल्यानंतर डायकली आता एक सर्व्हिसमॅन विषयी इथं माहिती विचारली आहे येस तुम्ही इथं सिलेक्ट करणार ठीक आहे अशा प्रकारचं ऑप्शन आहे तर यसनं तुम्ही इथं सिलेक्ट करून घेणार त्यानंतर इथं असेल तर यस करायचं पिरियड वगैरे त्याच्याविषयी माहिती इथे तुम्हाला भरावी लागणार आहे त्यानंतर तुम्हाला खेळाडू विषयी माहिती विचारले याच्यामध्ये येत असेल तर यस करायचं प्रोजेक्ट अपेक्टेड ठीक आहे याच्याविषयी माहिती विचारले याच्यामध्ये येत असेल भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त याच्यामध्ये येत असेल तर यस नो करायचंय अदरवाइज नाही ठीक आहे त्यानंतर अनाथ वगैरे असेल तर त्याच्याविषयी माहिती विचारले त्यानंतर खाली यायचे खाली आल्यानंतर आपल्याला इथं डोमासाइल महाराष्ट्र यस वरती क्लिक करायचंय आणि इथे आपल्याला डोमासाईल चा नंबर इथे टाकायचा ठीक आहे इथं आपल्याला यस करणं कंपल्सरी असणार आहे आणि डोमासाइल चा नंबर इथं आपल्याला टाकायचं त्यानंतर पुढे आपल्याला विचारलंय तुम्ही महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बॉर्डरवरती राहतात का त्याच्यामध्ये जर म्हटलं तर आठशे पासष्ट गावांचा समावेश आहे त्या गावांमध्ये तुम्ही राहत असाल तर यस वरती क्लिक करायचंय नो वरती क्लिक करायचंय त्यानंतर आपल्याला विचारलंय तुमच्याकडे आधार कार्ड आहे का तर वरती क्लिक करायचं आधार कार्डचा नंबर इथे द्यायचा आहे वरती क्लिक केलं तर हे ऑप्शन डिसेबल होऊन जाईल ठीक आहे परंतु यस वरती क्लिक करा आधार कार्डचा नंबर द्या त्यानंतर तुम्ही आपल्याला विचारलंय तुम्ही पार्ट मध्ये कुठं मध्ये कामाला आहात का ते येसनं तुम्ही इथं सिलेक्ट करणार ठीक आहे त्यानंतर पुढे यायचंय पुढे आपल्याला कम्युनिटी विषयी इथं माहिती विचारली की तुम्ही मायनॉरिटी मध्ये येतात का तर येत असाल तर यस करायचं ऑदरवाईज वरती क्लिक करायचं रिलिजन तुम्हाला हिंदू मुस्लिम सिख जे पण असेल ते तुम्हाला विचारले तर तुम्ही इथं रिलिजन सिलेक्ट करणार आपला धर्म इथं सिलेक्ट करणार ठीक आहे त्यानंतर तुम्हाला पुढे यायचे पुढे आपल्याला काय विचारले बघा या पदांसाठी तुम्ही या अगोदर अर्ज केला आहे का तर यस वरती तुम्ही इथं सिलेक्ट करणार ठीक आहे म्हणजेच आपल्याला इथं ही गोष्ट जाणून घ्यायची व्यवस्थित की तुम्ही या अगोदर या पदासाठी अर्ज भरला होता का किंवा या पदांसाठी तुम्ही अर्ज भरला होता का जे आता पद सध्या ही पदभरती चालू आहे मित्रांनो आदिवासी विकास विभाग पदभरती तर यामध्ये व्यवस्थित समजून घ्या इथं हे जे ऑप्शन आहे मित्रांनो इथं आपल्याला विचारलंय या अगोदर आपण या पदांसाठी तुम्ही अर्ज भरला होता का तर असेल तर वरती क्लिक करायचंय आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचंय इथं त्या पदाचा रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तो रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला इथं टाकायचा म्हणजेच जेव्हा तुम्ही दोन हजार पद पदभरती आली होती तर तेव्हा जेव्हा तुम्ही अर्ज भरला होता तर तेव्हाच तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन नंबर इथं टाकायचा आहे तर बघा इथे आता मी रजिस्ट्रेशन नंबर टाकलेला आहे त्यानंतर विचारलेलं आहे की तुम्ही इथं कंफर्म आहात का तुमचा स्वतःचा रजिस्ट्रेशन नंबर आहे तर तुम्ही यस नो इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता इथं टिक लावायचंय ठीक आहे त्यानंतर आपण इथं इंडियन ऑलरेडी इथे सिलेक्ट असणार आहे त्यानंतर एक्झामिनेशन सेंटर आता आपल्याला निवडायचंय कोणतं एक्झामिनेशन सेंटर आपल्याला द्यायचंय भरपूर एक्झामिनेशन सेंटर इथं दिलेले आहेत कोणतेही तुम्ही इथं निवडू शकता भरपूर ऑप्शन इथं जे की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता महाराष्ट्रातील जर म्हटलं तर एवढे आपल्याला एक्झामिनेशन सेंटर इथं बघण्यासाठी भेटलेले आहेत ते तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार किंवा तुमच्या जिल्ह्यानुसार इथं निवडू शकता जसं की मी इथं नाशिक इथं निवडतो एक्झामिनेशन सेंटर त्यानंतर आता आपल्याला पुढे यायचे पुढे आल्यानंतर इथे आपल्याला पर्सनल म्हणजेच वैयक्तिक माहिती द्यायची आहे इथे जर म्हटलं तर सर्वप्रथम डेट ऑफ बर्थ द्यायचे तर इथे आपल्याला सर्वप्रथम जन्मतारीख त्यानंतर आपल्याला आपला स्वतःचा जो महिना आहे जन्मदिनांकाचा महिना तो सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला आपलं वर्ष सिलेक्ट करायचंय त्यानंतर पुढे आपल्याला इथे जनरल मेल फिमेल तुम्हाला सिलेक्ट करायचंय त्यानंतर खाली विचारलंय तुम्ही जुळे भावंड आहात का असेल तर यस करायचं तुम्हाला तुमचा जुळे भावंडाचं जे पण नाव आहे ते टाकायचंय आणि ते मेल आहे की फिमेल ते तुम्हाला इथं टाकायचंय जर तुम्ही जुळे भावंड नसेल तर वरती तुम्हाला क्लिक करायचंय त्यानंतर मॅरिड अनमॅरिड जे पण असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करणार त्यानंतर इथे खाली आल्यानंतर वडिलांचं नाव टाकणार इथे आईचं नाव टाकणार त्यानंतर खाली यायचंय इथे तुम्हाला ॲड्रेस डिटेल द्यायचे मध्ये व्यवस्थित तुम्हाला जसा आधार कार्ड वरती तुमचा ऍड्रेस असतो तसा पूर्ण ऍड्रेस इथे टाकायचा आहे दोन नंबरचा इथे फक्त गावाचा आणि तालुक्याचं नाव टाकलं तरी चालेल त्यानंतर इथे आपल्याला जिल्हा टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला आपलं अपला राज्य इथं निवडायचं आहे राज्य निवडल्यानंतर आपल्याला आपला एरियाचा पिनकोड टाकायचा आहे इथे आपण सध्याचा राहण्याचा पत्ता टाकत असतो आणि इथे खाली आपण कायमस्वरूपी राहण्याचा पत्ता टाकत असतो जर तुम्ही तुमचे दोनचे दोन्ही ऍड्रेस सारखेच असतील म्हणजे एकाच ठिकाणी राहत असाल तर वरतीच फक्त ऍड्रेस टाकायचा आहे आणि त्यानंतर इथे तुम्हाला टिक लावायचंय ऑटोमॅटिकली वरती जो ऍड्रेस टाकलेला असतो तो खाली येऊन जाणार आहे ये, ठीक आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं पेमेंट दिसेल किती पेमेंट तुम्हाला करावं लागणार आहे त्याच्याविषयी माहिती दिसेल आणि त्यानंतर इथे व्हॅलिडेट युअर डिटेलचं ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढे बघा अशा प्रकारचे पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येणार आहे इथे जर म्हटलं तर एज्युकेशनल क्वालिफिकेशन विषयी माहिती तुम्हाला इथे द्यायचे इथे दहावीची द्यायची इथं बारावीची डिप्लोमा झाला असेल तर डिप्लोमाची आणि त्यानंतर ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन याची माहिती आहे इथं महत्त्वाचं दहावी बारावी आणि ग्रॅज्युएशनची माहिती देणं आवश्यक असणार आहे इथे सर्वप्रथम बोर्डाचं युनिव्हर्सिटीचं नाव द्यायचं आहे परत करायच्यासाठी सारखंच असणार आहे त्यानंतर तुम्हाला स्टीम इथे निवडायचे सब्जेक्ट किंवा डिग्री तुम्हाला इथे निवडायचं इथे जर म्हटलं तर दहावीसाठी निवडण्याची गरज नाहीये त्यानंतर इथे जर म्हटलं तर पासिंग डेट तुम्हाला इथे टाकायची आता बहुतेक विद्यार्थ्यांचे कॉलेसीने येतात की पासिंग डेट नाहीये तर तुमचं जे दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट असतं त्या बोर्ड वरती तुमची पासिंग डेट दिलेली असते खाली कोपऱ्यामध्ये हे लक्षात ठेवा ती पासिंग डेट टाका तुम्ही इथं त्यानंतर इथं तुम्हाला दहावीला किती पर्सेंटेज आहे ते पर्सेंटेज टाका आणि त्यानंतर फर्स्ट सेकंड क्लास याच्यामध्ये पास असाल तर तुम्ही इथं हे क्लिक करू शकता किंवा फक्त पास असेल तर वरती तुम्ही क्लिक करणार ठीक आहे या स्वरूपामध्ये तुम्हाला टाकायचे जसं की इथं बारावीचं तुम्हाला टाकायचं असेल तर इथं बोर्डाचं किंवा युनिव्हर्सिटीचं नाव तयार द्यायचंय ते ते की उदाहरणार्थ मी पुणे देतोय त्यानंतर इथं आपल्याला ऑदर किंवा इथं सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे इथं बघा ऑदरचं ऑप्शन आहे हे तुम्ही सिलेक्ट करणार आणि त्यानंतर इथे जर म्हटलं तर आपण जे पण सब्जेक्ट आहे ते तुम्ही इथं टाकू शकता जसं की सायन्स आर्ट कॉमर्स जे पण असेल ते तुम्ही इथं टाकू शकता स्ट्रीमचं नाव तुम्ही टाकू शकता तुमचं मधून झालंय की कॉमर्स मधून सायन्स मधून झालंय ते तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता अशा प्रकारचे ऑप्शन आहे ठीक आहे त्यानंतर इथं पासिंग डेट टाकायचे त्यानंतर पर्सेंटेज टाकायचे आणि त्यानंतर फर्स्ट सेकंड क्लास जे पण असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे ठीक आहे स्वरूपामध्ये तुम्हाला ची माहिती द्यायची इथे जर म्हटलं तर आपल्याला आर्ट कॉमन सायन्स हे सिलेक्ट करायचे आणि त्यानंतर त्याच्याविषयी माहिती तुम्हाला पुढे भरायचे इथं पासिंग डेट आणि त्यासोबत परसेंटेज आणि त्यासोबत आपल्याला इथं फर्स्ट सेकंड क्लास जे पण असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचे ठीक आहे हे सर्व माहिती व्यवस्थित टाकायची त्यानंतर वर्क एक्सपिरियन्स असेल काही तुम्हाला कामाचा अनुभव असेल तर त्याच्याविषयी माहिती द्यायची त्यानंतर पुढे आपल्याला बघा काय विचारलेलं आहे इथं मराठी भाषा तुम्हाला लिहिता वाचता बोलता येते इथे तुम्हाला टिक लावायचंय ठीक आहे हे सर्व तुम्हाला व्यवस्थित भरून इथं टिक लावायचे आणि त्यानंतर तुम्हाला दुसरी लँग्वेज येत असेल कोणती तर तुम्ही ती लँग्वेज इथं टाकू शकता जसं की हिंदी लँग्वेज येते हिंदी लँग्वेज इथे टाकणार त्यानंतर तुम्हाला लिहिता वास्ता बोलता येत असेल तर तुम्ही इथं लावणार त्यानंतर इंग्लिश लँग्वेज येत असेल तर तुम्ही इंग्लिश लँग्वेज टाकणार त्यानंतर तुम्हाला लिहिता वाचता बोलता येत असेल तर ती तुम्ही अशा प्रकारचे इथं टिक लावणार ठीक आहे त्यानंतर इथं व्हॅलिडेट युअर डिटेल्स इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे तर बघा आता सर्व माहिती मी इथे टाकून घेतलेली आहे व्हॅलिडिटी व डिटेलचं ऑप्शन आहे मी इथे क्लिक करतो आणि त्यानंतर इथे क्लिक केल्यानंतर इथं सर्व माहिती व्यवस्थित असेल तर सक्सेसफुल इथं व्हेरीफाय सक्सेसफुल होऊन जाणार आहे ओकेचं ऑप्शन आहे ओके वरती क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट वरती आपल्याला इथं क्लिक करायचं आहे तर बघा सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर आता डाकली तुमच्याकडे ऍप्लिकेशन फॉर्म इथं ओपन होऊन येणार आहे तुम्ही जी पण माहिती भरलेली आहे ती व्यवस्थित टाकली आहे का व्यवस्थित तुम्हाला इथं चेक करून घ्यायचं आहे व्यवस्थित माहिती टाकली नसेल तर तुम्हाला व्यवस्थित इथं बघून घ्यायचं आहे जर एडिट करायचं असेल तर आताच तुम्ही एडिट करू शकता नंतर तुम्ही ही माहिती एडिट करू शकत नाहीये त्यामुळे पेमेंट करण्याच्या अगोदर माहिती जी पण टाकलेली आहे ती बरोबर आहे का नाही ते तुम्ही चेक करणार त्यानंतर तुम्हाला इथं पुढे यायचंय हे पेज वरती त्यानंतर डायकली खाली आल्यानंतर अशा प्रकारचं येऊन जाईल इथं डिस्कलेरेशन तुम्हाला दिसून येईल इथं आयग्रीचं ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचंय आहे आणि त्यानंतर इथे कंप्लीट रजिस्ट्रेशनचं ऑप्शन आहे इथे आता आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारचं नोटीस येईल इथं आपण एकदा कंप्लीट ओके वरती क्लिक केल्यानंतर ही माहिती तुम्ही चेंज करू शकत नाही एडिट करू शकत नाही अशा प्रकारची माहिती दिलेली आहे जर तुम्ही इथं कंफर्म असाल तर वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं कंटिन्यूचं ऑप्शन आहे पुन्हा वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा अशा प्रकारचे पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येणार आहे इथे तुम्हाला लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन इथे अपलोड करायचं आहे म्हणजेच आपल्याला जो आपला लेफ्ट हँडचा अंगठा आहे त्याचा ठसा घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याचा फोटो काढून तुम्हाला इथं अपलोड करायचं त्याच्याविषयी गाईडलाईन्स वगैरे दिलेले आहेत तशाच प्रकारचे तुम्हाला इथं जर म्हटलं तर हँड राईट डिस्क्लेरेशन सुद्धा अपलोड करायचं एक कोरो पेज घ्यायचं पूर्ण कोरो असायला पाहिजे तर त्याच्यावरती तुम्हाला स्वतःच्या हाताने माहिती भरायची लिहायची ती कोणती माहिती लिहायची त्याच्याविषयी माहिती देतो बघा तुम्ही हा स्क्रीनशॉट घेऊ शकता इथं हॅन्ड राईट डिस्क्लेरेशन विषयी माहिती दिलेली आहे तर बघा एवढं तुम्हाला आहे. जेवढं मी इथं हायलाईट करत आहे एवढं तुम्हाला लिहायचं आहे तर हे तुम्हाला कोर्या पेजवरती इथं लिहायचं आहे ठीक आहे इथे बघा तुम्हाला स्वतःचं पहिल्यांदा इथं आय लिहायचंय आहे त्यानंतर स्वतःचं पूर्ण इथं नाव टाकायचंय त्यानंतर इथे आपल्याला हे पुढे जे जस जसं दिलेलं आहे तसं 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 लिहायचं आहे फक्त कोर्या पेजवरती त्याचा फोटो घ्यायचा आहे आणि फोटो घेऊन तुम्हाला फक्त काय करायचं आहे अपलोड करायचंय हे ठीक आहे हे असणार आहे तुमचं हँड राईट अँड तर हे दोन्ही तुम्हाला इथं अपलोड करणं गरजेचं असणार आहे थमचा फोटो आणि हँड राईट डिस्लेरेशन हे तुम्हाला दोन्ही इथं अपलोड करायचे आहेत त्यानंतर इथे आपल्याला जर म्हटलं तर हा जो कॅपच्या दिसत आहे हा कॅपच्या बघून इथं टाईप करून सेव्ह अँड नेस्टचा ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे ठीक आहे पटकन मी हे अपलोड करून घेतो आणि सेव्ह अँड नेस्टवरती क्लिक करतो तर बघा दोन्ही डॉक्युमेंट मी इथं अपलोड करून घेतलेले आहेत आपल्याला वाटलं असतं इथं प्रिव्यूचं ऑप्शन आहे इथे क्लिक करून तुम्ही एकदा व्हेरीफाय करून घेऊ शकता डॉक्युमेंट व्यवस्थित आहेत का नाही आणि त्यानंतर सेव्ह अँड चा ऑप्शन आहे इथे आपल्याला क्लिक करायचंय आहे त्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं नोटीस येईल की आपण फायनल सबमिट करण्यासाठी तयार आहात का तर ओकेचं ऑप्शन आहे ओके वरती आपल्याला क्लिक करायचंय आता फक्त पेमेंट करायचंय आणि पेमेंट झाल्यानंतर फक्त आता आपल्याला ऍप्लिकेशनची प्रिंट घ्यायची एवढंच काम आता आपल्याला आपल्याला इथं करायचं आहे इथून देखील ऍप्लिकेशनची प्रिंट आता देखील तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर पेमेंट झाल्यानंतर देखील तुम्ही ती प्रिंट इथं घेऊ शकता एकच प्रोसेस असणार आहे परंतु पेमेंट झाल्याशिवाय तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म गृहीत धरला जात नाहीये तर चला आता पेमेंट कसं करायचं त्याच्याविषयी माहिती जाणून घेऊया तर पेमेंट करण्यासाठी सिम्पल तुम्हाला पेमेंट किती आहे त्याच्याविषयी माहिती दिसेल इथे अशा प्रकारचा कॅप्चर आहे कॅप्चर टाकायचं सबमिटचं ऑप्शन आहे सबमिट वरती क्लिक करायचं त्यानंतर आपण पेमेंट करण्यासाठी तयार आहात का तर ओकेचं ऑप्शन आहे ओके वरती आता आपल्याला क्लिक करायचंय आणि त्यानंतर पेमेंटचं जे पेज आहे ते आपल्याकडे अशा प्रकारचं ओपन होऊन येईल भरपूर ऑप्शन आहेत पेमेंट करण्यासाठी इथं डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड नेट बँकिंग वॅलेट क्यूआर कोड अशा प्रकारचे भरपूर वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत कोणत्याही माध्यमाने तुम्ही ऑनलाइन पेमेंट करू शकता जसे की मला क्यूआर कोड स्कॅन करून पेमेंट करायचंय तर मी इथं क्यू आरचं ऑप्शन आहे इथं मेकचं ऑप्शन आहे मी इथे क्लिक करणार आणि त्यानंतर क्यूआर कोड इथं शो होण्यासाठी इथं प्रोसीड विथ पेमेंटचं ऑप्शन आहे इथे क्लिक करणार क्यूआर कोड स्कॅन करून मी पेमेंट करणार आणि त्यानंतर आता आपल्याला फक्त क्यू आर कोड स्कॅन करून किंवा च्या माध्यमाने ज्याच्या पण माध्यमात तुम्ही पेमेंट करता त्याची प्रिंट अशा प्रकारची घेण्यासाठी ऑप्शन येऊन जाईल तुमचं पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा इथं पेमेंट करण्या अगोदर आपल्याला व्यवस्थित ऍप्लिकेशन फॉर्म इथं भरलाय का व्यवस्थित जाणून घ्यायचं आहे आणि पेमेंट करायच्या वेळेस कोणत्या प्रकारचा कॉल आला तरी उचलायचा नाही आणि त्यासोबत आपल्याला जे पेज आहे हे पेमेंटचं जे पेज आहे ते कट करायचं नाहीये कारण इथं हजार आणि नऊशे रुपये फी इथं तुम्हाला भरावी लागते आणि बाय मिस्टेक जर म्हटलं तर तुम्ही मध्येच ते पेज कट केलं किंवा बॅकचं बटन दाबलं तर तुमचं जे पेज आहे इथं हे कट होऊन जातं पेमेंट देखील कट होऊन जातं आणि त्यानंतर ऍप्लिकेशन फॉर्म इथं सबमिट होत नाही पुन्हा पेमेंट करण्यासाठी सांगितलं जातं तर त्यामुळे या गोष्टींकडे लक्ष द्या पेमेंट करायच्या वेळेस तुम्ही कोणत्या प्रकारचं दुसरं पेज ओपन करायचं नाहीये व्यवस्थित पेमेंट करून घ्यायचे आणि त्यानंतर कॉल आला असेल तर तिकडे लक्ष द्यायचंय पेमेंट करायच्या वेळेस दुसरं ऍप्लिकेशन किंवा बॅक बटन किंवा आपल्याला दुसरं जे ऍप्लिकेशन ओपन करून त्याच्यावरती काम करायचं नाहीये पेमेंट करून घ्यायचं त्यानंतर पुढील प्रक्रिया करायची चे. तर पेमेंट माझं झालेलं आहे मी इथं प्रिंट करू प्रिंट करू शकतो ही जी पेमेंट आहे किंवा ऍप्लिकेशनचं जे आपल्याला ट्रान्झॅक्शन आयडी वगैरे आहे ते मी इथं प्रिंट करून घेऊ शकतो आणि त्यानंतर डायरेक्टली इथं प्रिंट वरती क्लिक करून आपण कट करू शकतो आणि त्यानंतर आपल्याला जी पहिली वेबसाईट दिली तर बघा ही ती वेबसाईट आहे या वेबसाईटला पुन्हा आपल्याला ओपन करायचं आपला रजिस्ट्रेशन नंबर इथे टाकायचा पासवर्ड इथे आहे कॅपच्या टाकून सबमिटचं ऑप्शन आहे इथे आता आपल्याला क्लिक करायचंय फक्त प्रिंट घेण्यास तर बघा लॉग इन झाल्यानंतर डायरेक्टली ॲप्लिकेशन प्रिंटचं ऑप्शन आहे इथे आपल्याला क्लिक करायचं आहे प्रिंट तुम्हाला अशा प्रकारचं इथं ओपन होऊन येईल इथं प्रिंट ऍप्लिकेशनचं ऑप्शन आहे बघा इथून तुम्ही तुमच्या ची प्रिंट इथं करून सेव्ह करू शकता अशा प्रकारची संपूर्ण प्रक्रिया असणाऱ्या या पद्धतीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची या व्यतिरिक्त तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट मध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा वरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब कराय जी बिल होती तिला क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र